नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. एका 6 वर्षीय मुलाचं त्याच्याच नात्यातील माणसांनी लग्नाला विरोध केला म्हणून अपहरण केलं होतं. परंतु खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या 4 तासात सदर मुलाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेऊन अपहरणकर्त्यांकडून त्याची सुटका केली आहे. यावेळी त्या मुलाच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रू उभे राहिले होते. तक्रारदार विनय गामसिंग वय वर्ष 39 राणार विचुंबे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांची पत्नी पिंकी सिंग यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने संध्याकाळी फोन करून आणि SMS द्वारे धमकी दिली की त्यांचा 6 वर्षीय मुलगा आणि त्यांची 21 वर्षीय भाची हे आमच्या ताब्यात असून 10 लाख रुपये घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक इथे या, अन्यथा दोघांनाही ठार करू. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या गुन्ह्यासाठी विविध पथकं तयार करून अधिक शोध घेत असताना मोबाईल फोनद्वारे तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज याचा आधार घेऊन ती सर्व पथकं बांद्रा टर्मिनल इथे रवाना झाली. यावेळी सखोल तपास केला असता त्यांनी आरोपी विपिन हिरालाल अग्रहरी याला ताब्यात घेतलं आणि सदर मुलाची माहिती विचारली असता त्याने सदर मुलगा आणि त्याच्यासोबत असलेली महिला पुढे आली असता पोलीस पथकही चक्रावून गेलं. कारण विपिन अग्रहरी याने 6 महिन्यांपूर्वी जिच्याबरोबर लग्न केलं होतं तिनेच आपल्या मामाच्या मुलाचं अपहरण केलं होतं. अधिक चौकशीत त्या दोघांच्या लग्नाला मामाचा विरोध होता, त्यामुळे मामाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी मामाच्या मुलाचं अपहरण करून त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना थोडा जरी वेळ झाला असता तर ते दोघे जण या मुलाला घेऊन उत्तर प्रदेशला पळून जाणार होते. हा कट त्यांनी उत्तर प्रदेशला सुलतानपूर इथे रचला होता. त्यानुसार सदर तरुणी मामाकडे राहण्यास आली होती आणि त्यानंतर त्या दोघांनी सुनियोजितपणे या भाच्याला घेऊन पळून जाणार होते. पण पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि सखोल तपासामुळे त्यांचा कट उघडकीस आला. या कामी रेल्वे पोलिसांची सुद्धा महत्वाची भूमिका राहिली आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साधारणतः 9 वाजता फिर्यादी आली की त्यांचा मुलगा 1-7 वर्षाचा आणि त्यांची पाहुणी 17 वर्षाचे असे दोघं किडनॅप झालेले आहेत. आणि अशी माहिती खांदेश्वर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब, पनवेल डिव्हिजनचे SCP सोनवणे साहेब आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनचे क्राईम PI ढाकणे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीम आणि झोंटूमधल्या आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केल्या. अशा ही मुलगा अल्पवयीन मुलगी आणि मुलगा असे किडनॅप झाल्यामुळं आणि फोनवरती मागणी येत होती की आम्हाला ह्यांना रेस्क्यू करायचं असेल तर 10 लाख रुपये मागणी करा असा फिर्यादींच्या मोबाईलवरती फोन येऊन गेला होता. त्यामुळं क्रिटिकल मॅटर होतं. ह्या मॅटरमध्ये मग आम्ही टीम्स फॉर्म केल्या. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस केलं आणि CCTV फुटेज कुठल्या रेल्वेने गेले वगैरे अशा पद्धतीनं माहिती घेऊन आपण रात्री ह्या टीम्स वर्कआउट केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी काही लोकेशन्स मिळाले आणि विक्टीम जो मुलगा आहे तो आणि जी विक्टीम मुलगी आहे 17 वर्षाची असे दोघं आपल्याला एका ठिकाणी मिळून आले. परंतु आरोपी त्या ठिकाणावर फरार झाला होता. विक्टीम आपल्याला मिळाल्यानंतर आणि याच्यामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या टीमवर्क झालं आणि आपल्याला टाइमली एकदम ते मिळाले आणि बहुतेक ते एस्केप होण्याच्या ह्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनवरून एस्केप होण्याच्या निश्चित ह्याच्यामध्ये होते. ते बाहेरच्या स्टेटमध्ये गेले असते तर ते मिळाले पण नसते. तर याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी विक्टीमला आपण इंट्रोगेट केलं 17 वर्षाच्या त्यावेळेस आपल्याला आणि बाकीच्या पण फिर्यादींना वगैरे ज्यावेळी इंट्रोगेट केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की फिर्यादी ही जी विक्टीम आहे 17 वर्षाची 17 वर्षाची नसून 20 वर्षाची आहे. आणि ही विक्टीम जी 20 वर्षाची आहे ही आणि हिचं लग्न 6 महिन्यापूर्वी झालं होतं जुलैमध्ये. त्यावेळेस हे जे लग्न झालेलं आहे हे ह्यांच्या फॅमिलीला आणि हे जे आत्ता जो आपले जे फिर्यादी आहेत हे त्याचे मामा होते त्या 20 वर्षाच्या मुलीचे आणि हे लग्नाला विरोध केला होता किंवा नंतरही विरोध दर्शवत होते. त्यामुळे ह्यांना काहीतरी धाडा शिकवायचा ह्या उद्देशानं ही जी विक्टीम मुलगी आहे जी की ॲक्च्युली याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेली आहे ही आणि ह्याचा जो नवरा आहे त्या दोघांनी मिळून हा प्लॅन केला की यांना धाडा शिकवायचा तर ह्या मुलाला आपण किडनॅप करायचं असं त्यांचा प्लॅन झाला. त्या अनुषंगाने ती मुलगी 7-8 दिवसापूर्वी मामाच्या घरी राहायला आली. नंतर काल ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस तिनं आम्ही मेडिकलमध्ये जाऊन येते म्हणून सांगितलं. त्या मुलाला बरोबर घेऊन गेली आणि तिथून ती फरार झाली. फरार झाल्यानंतर
आपल्याला फोन आले फिर्यादीला की 10 लाख रुपयाची मागणी केली. तर अशा पद्धतीनं ही सगळी घटना झाली. परंतु याच्यामध्ये आपण 4 तासामध्येच या सगळं टीमवर्क केल्यामुळं तो मुलगा आपण रेस्क्यू करू शकलो. आणि सुरुवातीला ती मुलगी विक्टीम असल्याचं माहिती असल्यामुळं आपण ती मुलगी आणि मुलगा विक्टीम जे आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आपल्याला सक्सेस मिळाला आणि खूप चांगलं टीमवर्क झालेलं आहे आणि खूप चांगला तपास याच्यामध्ये झालेला आहे. आणि आता ते आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांना PCR मिळालेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे. 10 लाखाची मागणी हे त्यांचं पर्सनल ग्रज आहे. याच्यामध्ये धडा शिकवणे प्लस त्याच्यामध्ये त्यांना काही पैसे जर त्याच्यामध्ये मिळाले तर तेही मिळवणं हा त्याच्यामध्ये उद्देश होता त्यांचा. त्यासाठी त्यांनी रॅन्सम मागितली. नाही याच्यामध्ये मास्टर माइंड असं कोण नाही आहे. त्यांना जे कोण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांनीही त्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारे तुम्ही काही करू नका. वादळवारा लाईव्ह साठी संजय कदम सह ब्युरो रिपोर्ट पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.